कोरफड तशी दुर्लक्षित. शेताच्या बांधावर शेतकरी कोरफड लावतात. खरं तर पावसाच्या पाण्यावरती कोरफड येते, मात्र आता कोरफड शेतात लावली जाऊ लागली आहे, कारण शहरातून कोरफडीच्या पानांना मोठी मागणी. नाशिक जिल्ह्यामधल्या एका शेतकरी महिलेनं कोरफडीच्या लागवडीतून उत्पन्नाचा शाश्वत मार्ग शोधलाय. विशेष म्हणजे महानगरी मुंबईच्या मॉलमध्ये त्यांच्या शेतातली कोरफडीची ही पानं विकली जात आहेत. कळमकरांच्या शेतात शेतीतून तोडून आणलेल्या कोरफडीची पानं स्वच्छ करून त्याचं योग्य प्रकारे पॅकिंग केलं जात आहे. ही कोरफड मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरात विक्रीला पाठवली जाते. नाशिक शहराजवळच्या जाखोरी गावामध्ये सुनीता कळमकर या शेतकरी महिलेनं कोरफडची शेती विकसित केली आहे. खरं सुरुवातीला त्यांनी शेताच्या बांधावरच कोरफड लावली होती, मात्र आता त्यांनी थेट शेतातच कोरफडीची लागवड केली आहे. गेल्या 3 वर्षात कोरफडची मागणी वाढली आहे. जंगली वनस्पती आहे, पण आम्ही एक्झॉटिक व्हेजिटेबल करतो. त्याचा जीवनात बराचसा उपयोग आहे, त्याच्यामुळे आम्ही त्याला जोडधंदा म्हणून ती चालू केली आणि मार्केटिंग आम्हाला मिळालं, त्याच्यामुळे आम्ही आता ती 20 ते 25 एकरमध्ये चालू केली. शहरातल्या मॉलमध्ये कोरफडीची विक्री केली जाते. विशेषतः नैसर्गिक उपचार आणि सौंदर्य प्रसाधनात कोरफडीचा वापर केला जातो, त्यामुळे मोठ्या शहरातून कोरफडला मोठी मागणी असते. तोडणी केल्यानंतर कोरफडची पानं जास्त काळ ताजी आणि टवटवीत राहावीत यासाठी सुनीता कळमकर यांनी अधिक काळ टिकणाऱ्या कोरफडची लागवड केली आहे. या कोरफड शेतीसाठी सुनीता यांना त्यांच्या कुटुंबियांची मोठी मदत होते. मॉलमध्ये आम्ही त्याची विक्री चालू केली आणि हळूहळू खूप चांगला रिस्पॉन्स येतोय. आज काही नाही जरी म्हटलं तरी 70-80 किलो आम्ही रोजचं कोरफड मुंबईसारख्या शहरामध्ये विकतोय आणि लोकांना हळूहळू त्याचं महत्त्व पटतंय आणि त्याच्यामुळं खूप चांगल्या प्रमाणात कोरफडची शेती माझ्याकडनं यशस्वी झालेली आहे. अशा पद्धतीनं प्रयोगशील शेती करत त्यांनी पारंपरिक पिकांना छेद देत परदेशी पालेभाज्यांची लागवड केली आहे. या पालेभाज्यांच्या विक्रीतून त्यांना चांगलं उत्पन्न मिळत आहे. आता त्यांनी कोरफडवर लक्ष केंद्रित केलं आहे. नाशिक जिल्हा हा द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे, मात्र नाशिक जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक पिकांऐवजी आता वेगळ्या पिकांकडे वळू लागलाय. त्यातून शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळू लागलंय. योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.